नमस्कार, मी सुप्रिया पाटील तडका ऑन एम एस किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपण व्हेज बिर्याणी बनवणार आहोत। चला तर मग कशी बनवायची ते बघू। सगळ्यात पहिल्यांदा आपण कांदा आणि पनीर फ्राय करून घेऊयात। आम्ही कुकर ठेवला आहे, ह्याच्यातच फ्राय करून घेते। मी पनीर 200 ग्रॅम घेतलेलं आहे। अर्धा किलो तांदळाला 200 ग्रॅम पनीर घ्यायचं। थोडं जास्त तेल वाटते फ्राय करण्यासाठी। आता हे गरम करूयात ते। गॅस फुल केला आहे। आता कांदा टाकूयात। हा कांदा गार्निशिंगसाठी आहे, तळून घ्यायचं आहे। हा तळायला 1-5 मिनिटं तर जातात। आता आपला कांदा भाजून घेतलेला आहे, जास्त पण काळपट करायचं नाही, मग तो खाताना एकदम कडू लागतो। आता आपण हा काढून घेऊया। हा बघा, असा करायचं आहे, प्लेटमध्ये काढूया। हा बघा, असा फ्राय करून घ्यायचा आहे कांदा। आता ह्याच तेलात आपण पनीर पण फ्राय करून घेऊया। तुम्हाला जर तसं आवडत असेल तर तुम्ही तसं पण टाकू शकता, पण फ्राय केल्यानंतर पनीर तुटत नाही आहे। हे आपलं पनीर फ्राय करून झालेलं आहे। पनीर पण फ्राय करायला 2-3 मिनिटं तरी जातात। आता हे आपण काढून घेऊया। हे पनीर पण आपण फ्राय करून घेतलेले आहे। आता आपण फोडणीची तयारी करूयात। ह्या आपण भाज्या घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्या पण भाज्या घेऊ शकता। मी हा फ्लावर घेतलेला आहे, एक गाजर घेतलेला आहे, एक बटाटा घेतलेला आहे, हे थोडे मटर घेतलेले आहे आणि फरसबीच्या ह्या शेंगा आहेत। मी हे मोठ्या मोठ्या चिरून घेतले, कारण ज्यावेळी आपण बिर्याणी बनवणार आहोत ना, त्यावेळी ना ते जास्त शिजू नये, त्याच्यामुळे मी हे असे मोठे मोठे काप केलेले आहेत। हे बघा, आणि हे जे साहित्य आहे हे मी फोडणीसाठी यूज करणार आहे। हे मी मिरी घेतलेले आहे 6-7, त्याच्यानंतर ह्या लवंग आहेत 4-5 आहेत, हा काळा वेलदोडा 1 घेतलेला आहे, ही मी दालचिनी घेतलेली आहे 1 इंच घेतलेली आहे, 4-5 तमालपत्र घेतलेले आहेत, 4 हिरव्या मिरच्या मधून कट करून घेतलेल्या आहेत, त्याच्यानंतर हा 1 कांदा घेतलेला आहे मी चिरून, त्याच्यानंतर हे 1 चम्मच जिरे घेतलेले आहेत, हा 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि हे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। हा बिर्याणी मसाला आहे आणि हा गरम मसाला घेतलेला आहे मी 1 चम्मच, मोठा 1 चम्मच घेतलेला आहे। आणि हा मी बिर्याणीचा तांदूळ 1/2 किलो घेतलेला आहे। हा आपण कुठल्या तरी मापानं मोजून घेऊयात, म्हणजे त्याच मापानं आपल्याला पाणीसुद्धा घालता येईल बिर्याणीमध्ये शिजताना। आता हा तांदूळ मी ह्या पेल्यानं मोजून घेतलेला आहे। हा 1 फूल आणि हाफ असा पेला हा तांदूळ आहे। तर आपण ज्यावेळी बिर्याणी शिजवतो ना, त्यावेळी हाच पेला 3 पेले आपण पाणी टाकणार आहोत, म्हणजे हा डबल पेला आपण पाणी टाकणार आहोत। आता आपण फोडणी देऊया बिर्याणीला। सगळ्यात पहिल्यांदा आपण हे काळे मिरे टाकूया, हे टाकूया, त्याच्यानंतर ही लवंग टाकायची,
त्याच्यानंतर हा काळा वेलदोडा टाकायचा, ही दालचिनी आणि तमालपत्र आणि हे जिरे, हे टाकून घेऊया. आणि त्याच्यानंतर मिरची टाकायची आहे आणि मग हा कांदा टाकायचा आहे. हे चांगलं परतून घेऊया. आपण पनीर तळलं ना त्याच्यामुळे ते थोडासा कुकर काळपट झालाय, त्याला चिटकलेलं त्याच्यामुळे. आता आपण हे शिजवून घेऊया जरा व्यवस्थित. आता हा कांदा असं झाल्यानंतर त्याच्यात टोमॅटो टाकायचा. हे चांगलं परतून घ्यायचं. आता हा आपला टोमॅटो पण शिजलेला आहे, आपण ह्याच्यात आता भाज्या टाकूया. ह्या सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. गॅस लो करायचा, परतून घ्यायचा आणि ह्याच्यात आपला एक एक मसाला टाकूया. आता हा आपला गरम मसाला आणि व्हेज बिर्याणी मसाला आहे, हा आपण टाकूया त्याच्यात. मिक्स करून घेऊया. आता या आपण हळद टाकूया आणि ही मिरची पावडर एक चम्मच टाकूया. तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. आता हे मिक्स करून घेऊया. हे बघा असं मिक्स करून घ्यायचं आणि आता 2 मिनिटासाठी फक्त झाकण टाकायचं आहे त्याच्यावर, फक्त 2 मिनटं. असं फक्त 2 मिनटं ठेवायचं, 2 मिनटानं काढू आपण. 2 मिनटं झालेली आहे, हे बघा. एकदा परतून घेऊया. हे असं त्याच्यात पनीर टाकूया. हे आपण जे फ्राय करून घेतलेले आहेत ते पनीर टाकायचं त्याच्यात. कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, जास्त हवी असेल तर जास्त, कमी हवी असेल तर कमी. कमी नाही टाकली तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे. आता आपण ह्याच्या पाणी वरतूयात. आता हा 1.5 ग्लास पाणी भाजीसाठी वतायचे. हे बघा अजून 1/2 ग्लास. आता हे बघा आपल्या भाज्या फोडणी देऊन झालेल्या आहे. आता आपण ह्याच्यावरती तांदूळ टाकूयात आणि आपण गॅस लो करूयात. आणि बंद केला ना तरी पण चालेल, पण मी लोच ठेवते. हे बघा आता हे मीठ टाकूयात पहिल्यांदा. अडीच चम्मच मीठ, छोटा चम्मच अडीच मीठ टाकलेलं आहे. आता थोडासा कांदा टाकूया पहिला.
हा जो आपण तळून घेतलेला आहे तो थोडंस तूप टाकूयात हे थोडी कोथिंबीर टाकूयात आणि त्याच्यावरती तांदूळ टाकूयात हे जे आपण मोजून घेतलेलं आहे ते त्याच्यावरती टाकायचं आहे घे टाकायचे त्याच्यावर थोडासा मसाला मारायचा आहे गरम मसाला थोडंसं मीठ माराय त्याच्यावर टाकायचं आहे आणि तूप टाकायचं आहे तुपामुळं बिर्याणीला छान वास येतो हा कांदा टाकायचा आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे आता आपण त्याच्यावर थोडासा हा कलर टाकणार आहोत कलर नाही टाकला तरी पण चालेल मी दोन कलर टाकते हे जे मी कलर टाकलेलं आहे ते फूड ग्रे कलर आहे त्याच्यामुळं आता उरलेलं पाणी आपण त्याच्यात टाकूया वरून आणि त्याला झाकण लावूया आणि हाय गॅसवर 3 शिट्ट्या करायच्या आणि त्याच्यानंतर लो गॅस करून 2 मिनटं कुकर तसाच ठेवायचा आणि त्याच्यानंतर मग काढून घ्यायचा आता आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत मी गॅस बंद केलेला आहे आता आपण ओपन करून बघूया हे बघा किती मस्त झालेली आहे बिर्याणी आता आपण ही काढून बाहेर घेऊया हे बघा जास्त हलवायचे नाही तांदूळ हे होईल तुटेल हे बघा आपली व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे किती छान दिसते आणि वास तर खूप छान यायला लागलेला आहे हे बघा जास्त शिजलेली पण नाही आहे आणि एकदम कमी वेळात खूप छान अशी बिर्याणी तयार होते कधी पाहुणे वगैरे आल्याने तुम्हाला जर वाटलं की बाबा म्हणजे बिर्याणी वगैरे बनवायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि जर आवडला तर तुमच्या मित्रांना वगैरे शेअर करू शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग